सिल्लोड तालुक्यात बुधवारी रात्रीच्या सुमारास दोन ठिकाणी झालेल्या अपघातात एक जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे खेळणा नदीच्या पुलावरून वाहनावरील ताबा सुटल्याने भरधाव वेगाने जाणारी कार कठाडा तोडून चक्क पुलावरून खाली कोसळली तर दुसऱ्या अपघातातील पानस फाट्यावर याच महामार्गावरून भरधाव वेगाने जाणारा मोटरसायकल स्वार वाहनावरील नियंत्रण सुटून खडीच्या गंजावर जाऊन आदळला या अपघातात तो देखील गंभीर जखमी झाला आहे छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर पालोद जवळ वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट पुलावरून खाली कोसळली हा अपघात जळगाव सिल्लोड रस्त्यावर पालोद गावाजवळ असलेल्या पुलावर या अपघातात अजिनाथ रखमाजी सपकाळ हे जागीच ठार झाले आहे तर कार मधील प्रवासी वैभव रतन साळवे आकाश कसरू ज्ञानेश्वर शेषराव काकडे गंगाधर रामराव सुरडकर अजिनाथ फकीरराव सपकाळ हे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथम उपचार उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा रुग्णालयात या घटनेची माहिती मिळताच उपसरपंच मच्छिंद्र पालोतकर भाजप युवा मोर्चाचे सुनील मिरकर योगेश लांडगे धनंजय पालोतकर योगेश पालोतकर यांनी ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सीताराम मेहत्रे यांनी कर्मचाऱ्यांसहित घटनास्थळी भेट दिली तर दुसऱ्या अपघातात पानस फाट्यावर भरधाव वेगाने जाणारा मोटरसायकल वाहनावरील नियंत्रण सुटून खडीच्या गंजावर जाऊन आदळला या अपघातात तो गंभीर जखमी झालाय हा अपघात बुधवारी सिल्लोड जळगाव रस्त्यावर असलेला पाणस फाट्यावर झालाय मोटरसायकल स्वार अज्ञात वाहनाने हुलकावणी दिली यामुळे हा अपघात झाल्याचे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे या घटनेचा पुढील तपास अजिंठा पोलीस हे करीत आहे घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी अपघातग्रस्त जखमीला सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले त्याच्यावर प्रथम उपचार करून त्याला पुढील उपचारा छत्रपती संभाजीनगर येथे पाठविण्यात आली गजानन गुप्ता एम न्यूज सिल्लोड